आता ज्यादा एक मोठी बातमी येते, महाराष्ट्र मधील सत्ता संघर्षाची सुनावणी ही पुन्हा एकदा लांबणीवर पडलेली आहे। उद्या सुनावणीची शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता सुप्रीम कोर्टात उद्याही ही सुनावणी होत नाहीये असं कळतंय। प्रशांत कदम याबद्दलची अधिक माहिती देतील। प्रशांत, अश्विन, खरं तर सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी ही घडामोड आहे, कारण 4 ऑगस्ट नंतर सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी चौथ्यांदा लांबणीवरती गेलेली आहे। आज ही सुनावणी होणं अपेक्षित होतं, मात्र ती झाली नाही। त्याच्यानंतर उद्या विशेष खंडपीठ गठित करून ती होईल असं वाटत होतं, मात्र आता या क्षणाला सुप्रीम कोर्टाची जी दुसरी लिस्ट आलेली आहे कामकाजाची, सप्लिमेंटरी लिस्ट ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या या प्रकरणाचा उद्याच्या कामकाजामध्ये समावेश नाही। आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात नेमकं काय चालू आहे हे अद्याप तरी कळायला मार्ग नाहीये, कारण ज्या सरन्यायाधीश रमण्णा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर ही सुनावणी सुरू होती, ते रमण्णा 24 ऑगस्टला रिटायर होणार आहेत, उद्याची तारीख 23 आहे, आणि जर उद्या पण हे प्रकरण लिस्ट झालेलं नसेल तर मग ते रमण्णा यांच्या कारकिर्दीत होणार की नाही याची आता प्रतीक्षा असेल। एक घडामोड ही पण लक्षात घ्यायला पाहिजे की उद्या 23 तारखेला सुप्रीम कोर्टा निवडणूक आयोगामध्ये उद्धव ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडायचं आहे, आणि त्यामुळं उद्या उद्धव ठाकरे गटाकडून वकील सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण मेन्शनिंग करतायत का किंवा त्यांना मेन्शनिंगला वेळ दिला जाईल का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।